बघा ह्याशा अगदी छान खमंग अशा मऊ लुसलुशीत आपण बेसनच्या पोळ्या बघतो आहे. तेव्हा किती छान तयार झालेले आहेत, अतिशय नाजूक मस्त खमंग अशा अतिशय टेस्टी लागतात या पोळ्या. नक्की तुम्हाला आवडतील, घरी सगळ्यांना आवडतील. एकदा खाल तर दररोज हेच बनवाल, इतक्या मस्त लागतात त्या, टेस्टी लागतात. तर आपण आज ह्या अशा पोळ्या बघतो आहे बेसनच्या कशा बनवायच्या, अगदी झटपट तयार होतात. आणि आत्ता सध्या तरी लॉकडाऊन असल्यामुळं भाजीपाला मिळत नाही आहे, तर नक्की ट्राय करून बघा ह्या पोळ्या. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, खूप साऱ्या नवीन रेसिपीज मिळतील. आणि आपल्या रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रांच्याबरोबर परिवाराबरोबर शेअर करा. तर बघूया ह्या बेसनच्या पोळ्या कशा बनवायच्या. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरके किचन रेसिपीज. सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे सगळीकडे, तर भाजीपाला वगैरे मिळत नाही आणि त्यात दररोज भाजीला काय करायचं असा प्रश्न पडतो. तर आपण आज अगदी झटपट होणारी बेसनची पोळी बघतो आहे. ही बेसनची पोळी चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर तशीच खाऊ शकता. खूप छान होते, मस्त होते, अगदी मऊ लुसलुशीत अशी खमंग आपण बेसनची पोळी बघतो आहे आज. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, 1/2 चमचा जिरे आणि हे जाडसर कुटलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपण जेव्हा पोळी खातो तेव्हा मध्ये मध्ये जो क्रंच येतो खूप छान वाटतो, त्यासाठी घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहेत, नको असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता. 2-3 चमचे तेल लागेल. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आहे. तर आता आपण बघूया कशी बनवायची आपली बेसनची पोळी. तर त्यासाठी आपण 1 पातेलं घेतलेलं आहे, त्या पातेल्यामध्ये हे बेसन घालून घ्यायचं. हे बेसन चाळून घेतलेलं आहे. हे आपलं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठही ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप करू शकता. त्यामध्ये हे शेंगदाणे. तांदळाच्या पीठाने आपल्या पोळीच्या काठांना एक क्रिस्पपणा येतो, त्यासाठी आपण ते घेतलेलं आहे. चवीलाही जरा फरक जाणवतो तांदळाच्या पिठाने, छान वाटतं म्हणून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी हळद, 1/2 चमचा जिरे घालायचे, 1/2 मिरच्या, कांदा घालायचा आणि ही कोथिंबीर. आपण यामध्ये सगळं घालून मिक्स करूया. हे चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं. आता हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं, त्याचं एक बॅटर बनवायचं. एका वेळी जास्त पाणी घालायचं नाही, बेसनमध्ये गुठळ्या होऊ शकतात. थोडं थोडं पाणी घालून हे आपण बॅटर बनवून घेऊया. हे बघा आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे, इतपत पाहिजे आपल्याला. जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको आहे. तर आता गॅसवर आपण एक पॅन किंवा एक तवा ठेवून घेऊया. आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, हा पॅन थोडासा गरम होऊ द्यायचा. आपलं बॅटर पॅनवर घालते वेळी जास्त गरम नसावा पॅन. तर आता आपला पॅन गरम झालेला आहे, आपलं बॅटर घालून घेऊया.
ही बेसनची पोळी तुमच्या आवडीनुसार करू शकता. कसा आकार पाहिजे, मोठी पाहिजे, छोटी पाहिजे, ते तुमच्या मर्जीनं तुम्ही घालू शकता. पण छोट्या छोट्या पोळ्या मस्त होतात. आता यावर तेल सोडू या बाजूनी. छानसं भाजून घेऊया. आपली पोळी एका बाजूने चांगली भाजलेली आहे, आपण ती उलथून घालूया. मस्त कलर आलेला आहे, छान भाजली गेलेली आपली पोळी. या बाजूने आणखी एक मिनिटभर भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पोळी आपली काढून घेऊया. अगदी झटपट होतात या पोळ्या, खायला तर अतिशय मस्त लागतात चवीला. आणि अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतात, अगदी झटपट बनतात. खूप छान आणि सोपी रेसिपी आहे. सकाळी नाश्त्याच्या वेळी या पोळ्या तुम्ही बनवू शकता. काढून घेऊया. अशाच मी आणखी 3-4 पोळ्या करून घेते. पोळ्या घालत्यावेळी गॅस हा कमी असावा किंवा बंद केला तरी चालेल. मी या सगळ्या पोळ्या बनवून घेते. अशाच आपल्या या बेसनच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. किती छान बनलेल्या आहेत बघा, मस्त अगदी खरपूस भाजले आहेत, खमंग भाजलेले आहेत, मस्त झालेले आहेत, अगदी गुबगुबीत झालेले आहेत. जास्त पातळ बनवायच्या नाही त्या पोळ्या, आपण कांदा घातलेला असतो त्यामुळं जास्त पातळ बनवायच्या नाहीत. अशा गुबगुबीत पोळ्या छान होतात. बघू शकते किती मऊ लुसलुशीत आहेत, मस्त खमंग घरवर सगळा सुगंध पसरला आहे. इतक्या छान झालेले आहेत, बघू शकता मस्त तयार झालेत. तर ह्या बेसनच्या पोळ्या तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना नक्की आवडतील. आणि आपली रेसिपी आवडल्यास आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कशी वाटली. तुम्ही स्वतः घरी ट्राय करून बघा कशी वाटली सांगा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, खूप साऱ्या नवीन नवीन रेसिपीज मिळतील. थँक्यू.